बुलेटिनची सुरुवात करूया मोठ्या बातमीनं। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून अर्ज करण्यात आलेला आहे। आरक्षणावरील स्थगिती उठवा, महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज। आपण पाहतोय मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून अर्ज करण्यात आलेला आहे। आरक्षणावरील स्थगिती उठवा अशी या अर्जात मागणी करण्यात आलेली आहे। तर हा अर्ज महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे। आपण पाहतोय राज्यात गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला आहे आणि मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे। त्याच संदर्भात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून अर्ज करण्यात आलेला आहे। आरक्षणावरील स्थगिती उठवा अशी मागणी या अर्जात केलेली आहे। महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केलेला आहे। आपल्याला जे न्यायालयीन जे काही आता दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ॲप्लिकेशन फाईल करायचं आहे त्या संदर्भामध्ये डिटेल चर्चा सगळ्यांशी झालेली आहे, सल्ला घेण्यात आलेला आहे। पवार साहेबांचं मत या बाबतीमध्ये समजण्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्या भेट घेतलेली आहे आणि ती सगळी प्रक्रिया जो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आज उद्या मुख्यमंत्री या बाबतीमध्ये अधिकृत घोषणा करतील। तर आपण पाहिलं अशोक चव्हाणांनी पवारांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून आता अर्ज करण्यात येणार आहे। आरक्षणावरील स्थगिती उठवा अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे।